नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अंडे का भंडा संडे का भंडा मध्ये। तर मी यशोदीप वाईडी बाबा के बोल या चॅनल द्वारे तुम्हाला मागे जे बोललो होतो की मी जॉब्स रिक्वायरमेंट बद्दल ज्या काही व्हिडिओ बनवणार आहे तर त्याचा हा पहिला दिवस आहे। तर या स्पेशल संडे मध्ये आपण हे व्हिडिओ बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, आपली पहिली जी आपल्याला जी जॉब रिक्वायरमेंट भेटली आहे ती आहे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड। ती मुंबई मध्ये आहे। ऍक्च्युअली याच्या दोन ब्रांचेस आहे, एक रायगड मध्ये आहे आणि एक मुंबई मध्ये आहे। तर मुंबईच्या ब्रँचला 50 वर्ष कंप्लीट झालेलं आहे। तर या राष्ट्रीय कंपनीमध्ये आपल्याला जॉब भेटणं नक्की उत्तम असणार आहे। तर यामध्ये मी तुम्हाला पुढे त्यांनी नेमकं सांगितलं काय ते सांगतो। तर त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एकूण प्लेसमेंट ह्या 154 आहेत। त्यानंतर तुमची वयाची मर्यादा ही 18 वर्ष आहे आणि जो एज्युकेशन आहे ते 12वी पास हवंय किंवा डिप्लोमा हवाय किंवा BSc हवी आहे। आणि त्यानंतर याची जी लास्ट डेट आहे ती लास्ट डेट 8 मार्च आहे। तर मित्रांनो, जो कोणी BSc चा विद्यार्थी असेल किंवा जो BSc मध्ये शिकत असेल तर त्यांनी या ठिकाणी अप्लाय करणं नक्कीच योग्य ठरणार आहे। कारण यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट करता येतील आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे एक तुम्हाला अनुभवही भेटून जाईल। आणि कोणत्याही कंपनीसाठी तुम्ही जेव्हा जॉबसाठी ऍप्लिकेशन करता तेव्हा तुम्हाला अनुभव विचारला जातो, तर हा अनुभव तुम्हाला नक्कीच चांगला ठरेल। कारण ही कंपनी शेतकऱ्यांसाठीचे जे फर्टिलायझर्स आणि केमिकल्स असतात ते बनवले जातात। त्यानंतर आपली जी दुसरी कंपनी आहे तिचं नाव आहे इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्च कलाकप्पकम। तर या ठिकाणी जी आपल्याला जी रिक्वायरमेंट भेटली आहे ती 300 आहे। तर यामध्ये वयाची मर्यादा 14 ते 22 आहे आणि तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता। त्याची लास्ट डेट आहे 15 मार्च। तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फिजिक्सचे विद्यार्थी असतील, केमिस्ट्रीचे विद्यार्थी असतील तर त्यांनी याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे। परत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असतील किंवा इतर इंजिनियर असतील जे डिप्लोमा विद्यार्थी असतील त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावे, नक्कीच ते योग्य ठरणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला जी तिसरी जी आपली रिक्वायरमेंट आहे ती उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडची जी आपल्याला रिक्वायरमेंट आली आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठी प्लेसमेंट होत आहे। त्या ठिकाणी 2779 म्हणजे 2779 प्लेसमेंट होणार आहे। त्यामध्ये तुम्ही ITI असो, 12वी असो, 10वी पास असो, या सगळे त्या ठिकाणी घेतले जाणार आहे। वयाची मर्यादा फक्त 18 ते 40 असणार आहे। तर मित्रांनो, नक्कीच तिथे तुम्ही अप्लाय करू शकता। आणि त्यानंतर जी आपली दुसरी प्लेसमेंट आहे ती आहे रेल कोच फॅक्टरी। तर मित्रांनो, या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे 195 ची। तर रेल कोच फॅक्टरीमध्ये रेल कोच बनवले जातात, बोगदे बनवले जातात आणि या ठिकाणी जे तुमचे ITI होल्डर आहेत त्यांना फक्त 10वी मध्ये 50% असायला हवे। आणि तर त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर त्यांचं वय देखील 15 ते 24 पर्यंत असायला हवं आणि जी तुमची प्लेसमेंटसाठीची जी रक्कम आहे ती फक्त त्यांनी 100 रुपये आकारलेली आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही अप्लाय करा। आणि आणखी एक महत्वाची गोष्ट, या 4 जॉब्स बद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर आपलं पेज, आपलं फेसबुक जे पेज आहे ते वायडी बाबा की बोल या पेजवरती तुम्ही क्लिक करू शकता। त्या पेजवर तुम्ही भेट देऊ शकता किंवा माझा नंबरही दिला आहे, तुम्ही मला संपर्कही करू शकता व्हॉट्सअपद्वारे। तर याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये या 4ही जॉबच्या लिंक्स देत आहे, तुम्ही नक्कीच ऑनलाईन फॉर्म भरा। आणि सगळ्यांची डेट मी तुम्हाला सांगितली आहे, लास्ट डेट कधी आहे तर राष्ट्रीय जी RCFPL होती, RCFPLची जी लास्ट डेट होती ती 8 मार्च होती। त्यानंतर इंदिरा गांधींची जी होती ती 15 मार्च होती। त्यानंतर मी जी UPची सांगितली ती 13 मार्च होती। आणि बस याच 3 यांची लास्ट डेट आहे। तर रेल कोच साठी तुम्ही पुढे सविस्तर माहिती बघू शकता। धन्यवाद।